उसने पैसे घेतल्याच्या कारणावरनं जातीवाचक शिविगाळ करून लाकडी दांडे आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील कोल्हार खुर्द इथे बावीस नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे या घटनेमध्ये जाधव कुटुंबामधील चार जण गंभीर जखमी झाले तर मारहाण करणाऱ्या चार जणांवरती जबर मारहाण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे उसने पैसे कारणावरून कारणानं जातीवाचक शिवेगाळ करून लाकडी दांडे आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील कोलार खुर्द इथे बावीस नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे या घटनेमध्ये जाधव कुटुंबामधील चार जण गंभीर जखमी झालेत तर मारहाण करणाऱ्या चार जणांवरती जबर मारहाण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय घटनेमधील फिर्यादी आणि साक्षीदार हे बावीस नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान घराच्या समोर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी संकेत दिनेश पवार ईश्वर नामदेव टिळेकर महेश दिनेश पवार आणि आकाश बापूसाहेब शिरसाट हे या ठिकाणी आले आणि उसने पैसे घेतल्याच्या कारणावरनं जातीवाचक शिवीगाळ केली आहे तसेच दांडे लोखंडी गजानं बेदम मारहाण केली आहे दरम्यान फिर्यादी आणि साक्षीदार घाबरून घरामध्ये पळून गेले यावेळी आरोपी यांनी घरामध्ये घुसून लाथाभुक्याने त्यांना मारहाण केली तसेच घरामधील संसार उपयोगी सामानाची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यानुसार चंद्रकांत भाऊसाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून रावरी पोलीस स्टेशनमध्ये वरील चार आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या घटनेमध्ये स्वतः फिर्यादी तसेच शांताराम भाऊसाहेब जाधव शुभम चंद्रकांत जाधव चैतन्य चंद्रकांत जाधव हे गंभीर जखमी झालेत या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा सी चोवीस तास युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी